नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। माळेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे गोळीबारात गंभीर जखमी। बारामती तालुक्यातील माळेगाव पंधरे गटाच्या जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज सदाशिव तावरे व 41 वर्ष यांच्यावर माळेगाव येथील संभाजीनगर येथे दोघा अज्ञातांनी गोळीबार केला। अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात रविराज तावरे छातीमध्ये गोळी लागल्याने गंभीर जखमी झाले आहे। ही घटना सोमवारी सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास घडली। माळेगाव बुद्रुक संभाजीनगर येथे रविराज व त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे फोर व्हीलर मधून निघाले असता वडापाव घेण्यासाठी थांबले। त्यावेळी अज्ञात मोटारसायकलस्वार अचानकपणे येऊन गोळीबार करून पळून गेले। हा प्रकार रोहिणी तावरे यांनी पाहिल्याने त्या मोठ्याने ओरडल्या। समोर क्रिकेट खेळत असलेल्या मुलांनी रविराज यांना उपचार मिळण्यासाठी बारामती येथील हॉस्पिटलमध्ये पोहोचविले। मदत कार्यात दादा जराड समीर घोरपडे यांनी मोलाची भूमिका बजावली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश ढवान सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विदाते यांनी घटनास्थळी धाव घेतली। वैद्यकीय उपचार घेत असलेले जखमी रविराज यांच्या प्रकृतीची माहिती घेतली। उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी ही घटनेची तात्काळ माहिती घेऊन हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची 3 पथके रवाना केली। टिटवा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमडेरे यांच्यासह व्हिडिओ अट क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।